आश्चर्य आहे बघा, आता महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसा म्हटली तर राजद्रोह होतो, ते राणा पती पत्नी काय सांगितलं त्यांनी, मुख्यमंत्र्याच्या घरासमोर जाऊन आम्ही हनुमान चालीसा म्हणतो. त्यांनी मला आधी सांगितलं असतं तर मी म्हटलं असतं जाऊ द्या मुख्यमंत्री, मी माजी मुख्यमंत्री, माझ्या घरासमोर म्हणा. पण मुख्यमंत्र्याच्या घरासमोर आम्ही हनुमान चालीसा म्हणतो म्हटल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लागला. आणि मजेची गोष्ट बघा, काल परवा आरोपपत्र दाखल केलं, त्या आरोपपत्रात काय लिहिलंय, तर यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याची घोषणा केल्यामुळे ते राज्य उलथवून टाकत होते म्हणून आम्ही त्यांना जेलमध्ये टाकलं. आता मला छोटासा सवाल आहे, तुम्हाला छोटासा सवाल आहे, हनुमान चालीसा म्हटल्याने रामाचं राज्य उलथवलं जाईल की रावणाचं राज्य उलथवलं जाईल? हनुमान चालीसा म्हटल्याने कोणाचं राज्य उलटवलं जाईल? राज्य उलथवण्याकरता हनुमान चालीसा म्हणण्याचं काम हे करतायत असं आरोप पत्रात जे लिहितात त्यांना माझा सवाल आहे. एकदा सांगा तुम्ही रामाच्या बाजूचे की रावणाच्या बाजूचे, एकदा निकाल तरी या ठिकाणी लावा आणि त्यानंतर अशा प्रकारचे आरोप पत्र या ठिकाणी तुम्ही सादर करा.